येशूची चौकशी। हा अर्ध्या रात्रीचा वेळ होता। ते सैनिक येशूले महायाजकाच्या घरी घेऊन आले। काऊन की महायाजकाले येशूले प्रश्न विचारायचे होते। त्या वक्ती पत्रस दुरूनच त्याचा पाठलाग करत होता। जेव्हा सैनिक येशूले घरात घेऊन गेले तेव्हा पत्रस बाहेर थांबून स्वतःचे अंग थंडीमुळे तापावर शेकत होता। तेव्हा घराच्या अंदर यहुदी धर्मपुढारी येशूची चौकशी करत होते। ते त्याच्या विरुद्ध खूप सारे खोट्या साक्षीदाराले आणत होते। जरी त्याच्या गोष्टीमध्ये तालमेल नव्हता म्हणून यहुदी पुढाऱ्याइतले येशूच्या बाऱ्यात काही पण सिद्ध करता आले नाही की तो दोषी आहे। त्या वक्ती येशू काहीच बोलला नाही। आखरीमध्ये महायाजकाने येशूच्या इकडे पाहून विचारलं, आम्हाला सांग की तूच जिवंत देवाचा पोरगा मसी आहेस काय? येशूने म्हटलं, मी हाय, आणि तुम्ही मले देव बापाच्या सोबत बसलेला आणि स्वर्गातून येताना पायसान। तवा महायाजकाने आपले कपडे फाडले। काऊन की जे येशूने म्हटलं होतं त्या गोष्टीवर तो खूप रागाने भरला होता। त्याने दुसऱ्या धार्मिक पुढाऱ्याच्या समोर मोठ्याने कल्ला केला, आता आम्हाला आणखी पुराव्याची गरज नाही आहे की या माणसाने काय केलं आहे। तुम्ही स्वतःच त्याले म्हणताना ऐकले आहे, तो देवाचा पोरगा आहे। याच्या बाऱ्यात तुमचा काय निर्णय आहे? सगळ्या यहुदी पुढाऱ्यानं महायाजकाले उत्तर दिले की तो मरणदंडास पात्र आहे। तेव्हा त्यानं येशूच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुकले, त्याले मारले आणि त्याची मजाक उडवली। तेव्हा पत्रस घराच्या बाहेर वाट पाहत होता। तेव्हा एका घरकाम करणाऱ्या एका बाईने त्याले पाहिले आणि म्हटलं, तुम्ही पण येशूच्या बरोबर होते। तेव्हा पत्रसनं मना केलं। मग आणखी एका पोरीनं परत पत्रसले म्हटलं आणि तेव्हा पण पत्रसने मना केले। आणखी काही लोकांनी म्हटलं, आम्हाले मालूम आहे की तू येशूच्या सोबत होता, काऊन की तुम्ही दोघं पण गालील प्रांतातले हा। तेव्हा पत्रसनं म्हटलं, जर मी या माणसाले ओळखत असीन तर देव मले श्रापित करीन। लवकरच पत्रसनं असं म्हटल्यावर एका कोंबड्याने बाग दिला। तेव्हा येशूने मांग फिरून पत्रसले पाहिलं। तेव्हा पत्रस ततून चालला गेला आणि मोठमोठ्याने रडू लागला। त्याच वक्ती येशूले पकडून देणारा यहुदाने पाहिलं की यहुदी पुढाऱ्यानं येशूले मरणदंडाची शिक्षा दिली आहे। तेव्हा यहुदा पण खूप दुखी झाला आणि स्वतः जाऊन आत्महत्या केली। त्या देशाचा राज्यपाल पिलातूस होता आणि तो रोम शहरासाठी पण काम करत होता। यहुदी पुढाऱ्यानं येशूले त्याच्यापाशी आणले। त्याले वाटे की पिलातूसने त्याले मरणदंड द्यावे आणि त्याले मारून टाकावे। पिलातूसने येशूले विचारलं, काय तू यहुदी लोकांचा राजा आहेस? येशूने उत्तर दिले, तुम्ही बरोबर म्हणत आहे, पण माझे राज्य या पृथ्वीवर नाही आहे। जर असते तर मायाले दास मायासाठी लढले असते। मी पृथ्वीवर देवाच्या बाऱ्यात खरं सांगायले आलो आहे। हरेक जण जो खऱ्याले प्रेम करतो तो मायाले म्हणणे ऐकतो। तेव्हा पिलातूसने म्हटलं, तर मग खरं काय आहे? येशूच्या सोबत गोष्ट केल्यावर पिलातूसने बाहेर लोकांच्या गर्दीले म्हटलं, मले असं कोणतंही कारण वाटत नाही की या माणसाले मरणदंड व्हावे। पण यहुदी पुढाऱ्यानं आणि लोकांच्या जनसमुदायाने गल्ला करून म्हटलं, त्याले वधस्तंभावर चढवा। पिलातूसने उत्तर दिले, पण तो निर्दोष आहे। पण ते आणखी मोठ्या आवाजाने गल्ला करू लागले। तेव्हा पिलातूसने तिसऱ्यांदा म्हटलं, तो दोषी नाही आहे। तेव्हा पिलातूस भेला की लोकांच्या जमावाने दंगे नाही कराव, म्हणून त्याने आपल्या सैनिकाने येशूले वधस्तंभावर चढवण्याची आज्ञा दिली। रोमी सैनिकाने येशूले कोडे मारले आणि त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला आणि डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवला। मग ते त्याची मजाक करू लागले आणि म्हणत होते की पहा, यहुदी लोकांचा राजा।